हॅलो एवरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर अंगारकीचा उपवास मी पण धरते आणि प्रशांत जी इथे नाही आहेत, ते अहमदाबादला आहेत, तर त्यांनाही फोन करून कळवलं. नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मी गुरुवारपासून गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली आहे. तर आज सहावा दिवस आहे माझ्या पारायणाचा. लक्ष्मी मातेचा टाक आहे हा आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे तर म्हटलं मूर्तीला क्लीन करू. त्याचबरोबर हे लक्ष्मीचं टाक आहे माझ्याकडे, तेही मी क्लीन करून घेत असते अशाच पद्धतीने. सोनाली ताईचा टाक करून आम्ही ठेवलेला आहे, तो मी देवाऱ्यातच ठेवते. आता मला माहित नाही तो देवाऱ्यात ठेवणं योग्य की अयोग्य. अशा पद्धतीने छान अशी क्लीन करून घेतले लक्ष्मी मातेचा टाक आणि गणपती बाप्पा. आंबट चिंच मीठ आणि बाजरीचं पीठ त्याचं मी घोल करून ठेवलेलं आहे. मागे मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, खूप छान भांडी निघतात देवाची त्याच्याने. अर्पी तसे सुमनंजली तव पदा प्रेमे जगद्गुरुवर. ब्रह्मा इंद्र सुर सुरपदी प्रार्थित तुझ्या पदा. ओंकार स्वरूपा तू वेद जाणूनी दुःख पदा. भावे जा भजता भिवणी पळती दैन्यादी सर्व पदा. गायत्रे सुमनी नमी कृपाम्मा वरी सर्वदा. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ. रात्री असे 20 बादाम भिजवून ठेवते, 10 माझ्यासाठी, 5 करीना, 5 प्रतीक, त्यांना 5-5च पाहिजे असतात. इथे मी माझ्यासाठी चहा उकळत ठेवला आहे. गुळाच्या चहाचे माझे खूप प्रयोग केले गेले. गुळ वेगवेगळा असतो, कधी चहा फुटतो कधी नाही फुटत, त्याच्यामुळे मग मी आता काय करते, चहा उकळून घेते आणि डायरेक्ट गुळामध्ये गाळते चहाला. भरपूर चहा मी पिते म्हणजे मला मग भूक नाही लागत, चहाला उकळू देईल चांगलं. आणि इथे माझा चहा रेडी आहे. एवढा चहा पिणं चांगलं नाही आहे नो, बट चहा जास्त पिला की काय होतं, भूक नाही लागत. चहा आणि त्याला जोडी हे बादाम. बादाम आणि चहा खाल्ल्यानंतर मी एक केळी खात आहे. नारळ पाणी घेते आज. ऍक्च्युली मी असं ठरवलं होतं की काहीच घ्यायचं नाही, पण आता थोडं फील व्हायला लागलं तर म्हटलं चला करीना जाऊन नारळ घेऊन आली माझ्यासाठी. तर म्हणून मग मी आता नारळ पाणी पिते. म्हणजे मी सकाळी 10 बादाम खाल्ले, त्याच्यानंतर गुळाचा चहा पिला, त्यानंतर एक केळी खाल्ली आणि आता नारळ पाणी पिते. आणि रात्रीच्या जेवणात राहील माझं नाचणी सत्व. आणि अंगारकी चतुर्थी आहे म्हणून मोदक बनवते तळणीचे. एक कप मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी रवा टाकला, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि ते छान असं कालवून घेतलं. त्यानंतर 2 चमचे गरम तूप करून घेतलं कडकडीत आणि ते तूपही त्याच्यामध्ये ॲड केलं. तूप ॲड केल्यानंतर छान सगळं तूप मैद्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि हे कणिक मी दुधामध्ये भिजते. तर खूप छान होतात असे मोदक. आणि गॅसवर मी कढईमध्ये परत 2 चमचे तूप टाकलं, 1 चमचा खसखस टाकली. इथे मी सारण बनवत आहे मोदकांचं. त्यानंतर एक छोटी वाटी किसलेलं खोबरं टाकलं जे की ऑलरेडी भाजून ठेवलेलं होतं. थोडंसं भाजल्यानंतर त्यात 2-2.5 चमचे मी गूळ टाकला आणि 2-3 मिनटं छान गूळ मेल्ट होऊ दिला आणि नंतर काढून घेतलं एका ताटामध्ये आणि थोडेसे बादाम कट करून मी त्याच्यामध्ये ॲड केले. गॅसवर असतानाच ॲड करायला पाहिजे होते पण मी विसरून गेली. तर हे बघा कणिक आपलं छान भिजलेलं आहे. आता मी 21 गोळे करून घेते. पहिले 15-20 मिनटं कणिक छान भिजल्यानंतर मी 21 गोळे करून घेतले आणि त्यानंतर त्या अशा पुऱ्यांसारखे लाटून घेतले. 21 पुऱ्या लाटल्या आणि मग मी त्याच्यामध्ये सारण भरून मोदक तयार केले. आणि हे मोदक मी तळून घेणार आहे. माझ्या चॅनलवर ऑलरेडी तळणीच्या मोदकचा व्हिडिओ आहे, तुम्ही तिथेही बघू शकता. हे बघा इथे माझे मोदक छान असे तयार झाले. चरित्र पारायणाचे जे काही नियम आहे त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवर. तर पारायणाचे जे नियम आहेत नाही का, की तुम्हाला एकच अन्न 7 दिवस खायचं आहे. म्हणजे जर तुम्ही भेंडी पोळी खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस भेंडी पोळीच खायची आहे. मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली तर 7 दिवस मेथीची भाजी आणि भाकरीच खायची आहे. आणि डाळ भात खाल्ला तर 7 दिवस डाळ भात खायचा आहे. एकच अन्न खायचं आहे. तर मी काय केलं,
लास्ट टाइम मी जेवण करून केलं होतं, दोन्ही वेळेस जेवली होती. मी ह्या वेळेस काय केलं, ह्या वेळेस मी उपवास करायचं ठरवलं. तर मी आता आजचा 6वा दिवस आहे, मी रोज उपवास केले आणि रात्री जेवण केलं. पण मी जेवण काय केलं तर नाचणी सत्व. तर नाचणी सत्वाची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तर मी रात्री डिनरला घेते, रात्रीचं डिनर मी माझं 7:30 आत करते. तर म्हणजे ह्या 7 दिवसामध्ये माझ्या, आता उद्या 7वा दिवस आहे ऍक्च्युली, पण हेच मी फॉलो करणार आहे उद्या पण. तर ह्या 7 दिवसामध्ये मी तेल किंवा मीठ तिखट हे काहीच माझ्या शरीरामध्ये गेलं नाही. आणि चांगली बाजू म्हणजे काय माहिती का, ऍक्च्युली तर मी काय हे वजन कमी करण्याचा माझा बिलकुल वजन कमी करण्यासाठी केलं असा आत्ता तरी काही उद्देश नव्हता. जस्ट माझी श्रद्धा की मला उपवास करून पारायण करायचं होतं. पण नेमकं आज आता असं काही असलं, जसं की आज अंगारकी चतुर्थी होती, मग असं काही असलं की मी देवहारा जो आहे तो नाही का मागून पुढून कपड्याने असं चांगला क्लीन करते, चांगला पुसते. तसंच आज पुसत असताना आमच्याकडे जे वेईंग मशीन आहे ते तिथेच आहे देवहाराच्या बाजूलाच आहे, आणि सहज मग मी त्याच्यावरती उभी राहिली. तर मलाच विशेष वाटलं की माझं 2 किलो वजन कमी झालं. एवढं नसेल ते आपण खाल्लेलं असलं नसलं की तो फरक पडतो, पण निदान 1-1.5 किलो तरी 100% कमी झालं. म्हटलं अरे वा चला, म्हणजे आपण आपल्या मनाची जी श्रद्धा होती उपवास करून करायचं तर तेही झालं. प्लस दुसरा एक बेनिफिट असा झाला की माझं वजनही कमी झालं. तर माझ्या हे लक्षातच नाही, आजच मला अचानक असं आठवलं की नाही का अरे वा आपण म्हणजे मीठ पण नाही खाते मी, कारण तिखट काही खातच नाही, त्याच्यामुळे मीठ कुठून जाणार. मीठ देखील मी 6 दिवस खाल्लं नाही. तर वजन कमी करायचं असलं तर सोडियम कमी केलं तरी आपलं वजन कमी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांतजी नसताना, ते आता नाही आहेत अहमदाबादला आहे, लास्ट टाइम मी जेव्हा केलं तेव्हा ते इथे होते. पण आता मला असं आठवलं की अरे ते नाही तर आपण करून घेऊ असं. ऋष म्हटलं की थोडंसं मग ते मला म्हणणार कशाला करते तू, आणि तुला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, तुझं पाठीचं दुखणं आहे, तू फरचीवर झोपली तर अजून तुझा त्रास वाढेल. कारण लास्ट टाइम मी केलं ना ते रोज रात्री अंथरून टाकायची वेळ झाली की ते बडबड करायचे, तर मला खूप राग यायचा. मला असं म्हणायचं की मी श्रद्धेने करते ना, मला काही त्रास होईल तर माझा भगवंत बघून घेईल, तुम्ही कशाला रोज रोज मी अंथरून टाकायला लागले की ते बडबड करायचे, मी अंथरून टाकायला लागले की बडबड करायचे. आणि हे उपवास वगैरे म्हटलं की त्यांनी खूप बडबड केली असती. मग असं वाटलं की अरे वा ते नाहीये मला डिस्टर्ब करणारे, तर तेवढ्यात आणि मला माहित होतं की ते येणार नाहीये लवकर. म्हटलं चला आपल्याला चांगली संधी आहे. आणि त्या दिवशी अचानक मला आठवण झाली आणि मग मी गुरुवारी पारायणाला सुरुवात केली. तर झालं, आता उद्या माझं शेवटचं पारायणाचं वाचन आहे. आणि मला खूप आनंदही ह्या गोष्टीचा की माझं पारायण खूप छानपणे पार पडलं. आणि जसे की ज्याचे पारायणाचे जे नियम आहे, पारायण करताना उठायचं नाही, बोलायचं नाही, रोज सेम टाइमला वाचायचं, ते सगळे नियम मी ह्यावेळेस पूर्णपणे पाळले. कुठलाच नियम माझ्याकडून तरी, माझ्या मते तरी कुठला नियम माझ्याकडून तो तुटला नाही. आणि हो, मी पारायण वाचण्याआधी कुत्र्याला पोळी खाऊ घालायची असती तर मी 4 कुत्र्यांना पोळी खाऊ घालायला गेले होते, कोणीच खाल्ली नाही माझ्या समोर तरी. ते मी एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, खूप हसायला येईल तुम्हाला. तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. मी त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आज आहे चतुर्थी आणि आमच्या घरापासून जवळच, आमच्या वर्कशॉपच्या जस्ट पुढे छोटंसं छान असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर मग मी आता, मी आणि करीना चाललोय गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनाला. करीना इकडे. तर गणपती बाप्पा जे आहे संकट मोचन विघ्नहर्ता, ते आपल्या जीवनातील सगळ्या संकटांचा नाश करता, सगळ्या विघ्नांचा नाश करता. तर हे बघा, करीना पण छान अशी तयार झाली आहे मंदिरात जाण्यासाठी. जायचं बेटा, ती अभ्यास करत होती, तिला म्हटलं चल आपण मंदिरात जाऊ. मग तिने आता चेंज केलं ना, आता आम्ही निघतो मंदिरात जाण्यासाठी. आल्यावर बोलते तुमच्याशी. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी हा दुपट्टा ऑनलाईन मागवलेला आहे. खूप छान आहे त्याची बॉर्डर बघू शकता. आणि मिशोवरनं मागवला आहे, फक्त 350 आहे. आणि आता आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी. पूजेचं ताट त्या थैलीमध्येच ठेवून घेतलं असं आम्ही. हवा खूप आहे, हळद कुंकू उडेल हातात ताट धरलं तर. संध्याकाळचं छान असं वातावरण आहे आणि बच्चा पार्टी खेळत आहे. त्याने व्हिडिओला केला हॅलो. हॅलो तुझे फ्रेंड हॅलो हॅलो करतात.
नाही लोकांना तर चार चार आया असतात बघ, तुलाच तेवढी एकच आई आहे तुझ्या फ्रेंडला माहित. अरे करीनाची मम्मी व्हिडिओ करते, सगळे असे करत होते हॅलो हॅलो. त्यांना माहिती आहे ना आंटी की जर मी अपना बेटा लेके जाती है. आंटी का आंटी का कभी भी देखो आंटी के हाथ में. आणि हो प्रशांत जी ट्रायपॉडला काय म्हणता, तीन तंगड ते म्हणता कधी पण ते तीन तंगडे हातात घेऊन सुरू होऊन जाते. माझ्या ट्रायपॉडला त्यांनी नाव दिलंय तीन तंगड. ओढणी ही का घेतली आणि आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मंदिर. केस ठीक कर. आणि घरून निघालो तर त्यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं ॲक्च्युली की वर्कशॉपला आल्यानंतर प्रतीकला घेऊन जाऊ म्हटलं बरोबर, आणि दुर्वा फुलं हार असं घेऊन येऊ. पण आम्ही वर्कशॉपला आल्यानंतर प्रतीक तिथे नव्हताच, तर मंदिराच्या तिथे मी पूजेचं ताट ठेवलं आणि आता आम्ही हार फुलं दुर्वा हे घेण्यासाठी चाललो आहोत. मिळतात 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तिथे आम्हाला हार फुलं मिळून जाईल. आणि गणपती बाप्पासाठी मी घेतलेलं आहे दुर्वा आणि जास्वंदचं फूल. आणि आता फुलं घेऊन आम्ही चाललेलो आहो मंदिरात. पूजेचं ताट मी मंदिरातच ठेवून आली येताने, कारण जवळच यायचं होतं. मग ताट राहू दिलं आणि मंदिरातून म्हटलं कोण नेणार आहे. पण असाच विचार करून एकदा मी नाशिकला असताना मी खूप हौशीने एकदा चांदीची निरंजन घेतली बऱ्यापैकी मोठी, आणि मंदिरात घेऊन गेले छान पूजेला श्रावणी सोमवारी, आणि विसरून आले मंदिरात. आणि घरी आल्याबरोबर मला आठवण आली, मी गेली मंदिरामध्ये बघायला पण मला नाही भेटली. आणि मंदिराचे जे सेवेकरी होता, जे सगळे बघता नाही का पूजा वगैरे, त्यांचं घर बाजूलाच होतं. मी त्यांच्या घरी गेली म्हटलं यांनी जर उचलून वगैरे ठेवली असेल तर, पण नाही मिळाली. ते त्यांना पण माहीत नव्हतं, तर हरवली माझी ती निरंजन. आणि आमच्या घराच्या इथे जवळच हे TMC चं गार्डन ना काय म्हणू शकतो याला, पण TMC चं ग्रीन जिम आहे. बरेचसे लोक संध्याकाळी इथे येऊन करतात. आवडता
आणि आमचं दर्शन करून झालं, आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मोदक कसा होता? छान होता. ऍक्च्युली आम्ही मंदिरामध्ये होते ना, तिथे साईडला उकडीचे मोदक ताट भरून ठेवलेले होते. आणि मी नेहमी कुठल्याही मंदिरात गेल्यावर जे पण तिथे खाण्याचे पदार्थ असते प्रसाद म्हणून घेऊन घेते, मोतीचूरचा लाडू असो काही असो. पण म्हटलं आणि तिथे लाईनीत लागून आम्हाला दर्शन घ्यावं लागलं थोडंसं. मग मी जे मंदिराचे पुजारी आहे ना ते बाहेर बसलेले होते, त्यांना विचारलं मध्ये उकडीचे मोदक घेऊ का, ते बोलले हा घ्या, तो प्रसादच वाटायचा आहे नाही तरी. मग आरतीला थांबलो ना आम्ही, मग आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद वाटला. त्या बाबांना बघून केले. सूरज कैसा था प्रसाद? ठीक है, इतनी हिम्मत केली. आम्ही 6:30 घरातन गेलो होतो करीना आणि मी, आणि आता 8:15 वाजले घरी यायला. तर असं पण चंद्रोदय 9:35 आहे, तर जस्ट आम्ही आता घरी आलो. तर आता म्हणजे मी रात्रीच्या जेवणासाठी माझ्यासाठी नाचणीचं सत्व बनवणार आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेलच, आधी दाखवलेली आहे माझ्या चॅनलवर. तर खूप छान वाटलं, आणि छोटंसं मंदिर आहे पण बऱ्यापैकी गर्दी होती, आणि आरती वगैरे करायला थांबलो तर खूप छान वाटलं आम्हाला. तर आलो आम्ही आत्ता घरी. आता मी माझ्या रात्रीच्या जेवणासाठी नाचणी सत्व बनवते. एक चमचा मी तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी नाचणीचं पीठ टाकलं, रागी आटा, आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसवर. लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आहे, नाहीतर ते जळेल. आणि करीना आणि मी आम्ही दोघी खाणार आहोत, तिला पण आवडतं. तर छान असं भाजल्यानंतर एक मोठा कपभर गरम पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. गरम पाणी मी अवनमध्ये गरम करून घेतलं आहे कपामध्ये, आणि नंतर 1/2 कप दूध ॲड करणार आहे. आणि त्याला छान असं फटाफट हलवायचं आहे, नाहीतर त्याचे लम्स बनता. आणि दूध टाकल्यानंतर छान हलवल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून देते, गॅस बंद करून देते. आणि मग 2 चमचे गूळ टाकते, आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर मग ते खायला घेते. मी आरती करत होते आणि करीना बिचारी मला शूट करत होती, तर छान ती म्हणे मम्मा तू छान दिसत होती ओढणी डोक्यावर घेऊन. आणि मध्ये ते लोक आरती करत होते, मी जे घरून ताट नेलं होतं त्याच्याने पण मी आरती करत होते. तर छान वाटलं आम्हाला एवढा वेळ मंदिरामध्ये राहून. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.